नमस्कार, मी किरण चौधरी। आपण पाहत आहात धनराज टीव्ही न्यूज चॅनल। घेऊयात गाव तालुका जिल्हा आणि महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा। विघ्नहर्ता गणेशाचे शनिवारी आगमन, तुळजापूर येथे बाजारपेठा सजल्या। कोरोना महामारीच्या सावटाखाली होतोय गणेशोत्सव साजरा। कोरोना लॉकडाऊन मुळे ठप्प असलेल्या बस सेवेला अखेर शुक्रवार दिनांक 19 पासून सुरुवात। प्रवास करताना आधार कार्ड असणे प्रवाशांना करण्यात आले बंधनकारक। उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने करण्यात आलाय साजरा। कोरोना कक्षाची ड्युटी संपून घरी परत असताना बारूळ येथील शिक्षकाचा अपघाती मृत्यू। तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाखपाटी जवळ घडलाय अपघात। जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून नळदुर्ग रामतीर्थ येथे फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले वृक्षारोपण व छायाचित्रकारांचा करण्यात आलाय सत्कार। आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू सारिका काळे यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजपा तालुका अध्यक्ष संतोष बोबडे यांच्या हस्ते करण्यात आलाय सत्कार। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या डफली बचाव आंदोलनास अखेर यश। एसटी प्रवास सेवा करण्यात आली आहे सुरू। शासनाच्या धोरणानुसार रोजंदारीवरील नगर परिषद कर्मचाऱ्यांना करण्यात आले कार्यमुक्त। तुळजापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा करण्यात आला यावेळी सत्कार। तुळजापूर तालुक्यातील अपसिंग येथील नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळ व मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवेदनातून मागणी। तुळजापूर तालुक्यातील खिलज येथे एक गाव एक गणपती स्थापन करण्याचा ग्रामपंचायत व गावातील सर्व गणेश मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय। तुळजापूर येथे पार पडलेल्या गंदगी मुक्त भारत अभियानांतर्गत ऑनलाईन तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेत आरळी प्रशालेचे यश। औसा तालुक्यातील शिवसेवक समिती अध्यक्षपदी आकाश पाटील, संघटकपदी ऋषिकेश मोरे यांची तर उपाध्यक्षपदी श्रीहरी उलके यांची करण्यात आली निवड। शिरोळ अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुळगा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील वृक्षप्रेमी बब्रुवान पांढरे यांनी दवाखाना परिसरात केले वृक्षारोपण। राष्ट्रीय खेळाडू सारिका काळे यांच्या कामगिरीने उस्मानाबादचे नाव देश पातळीवर। कीर्तिमान बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांचे गौरवोद्गार। ऑनलाईन प्रवेशासाठी कागदपत्राअभावी विद्यार्थ्यांची प्रवेश रोखून धरू नयेत, औसा तालुका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तहसीलदारांना निवेदन। शिवछत्रपती पुरस्कार व अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल महिला खो खो संघटनेच्या अध्यक्ष सारिका काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलाय सत्कार। कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांबाबत सरकार चालढकल करत असल्याने पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात येणार भीक मागो आंदोलन। आणि उस्मानाबाद शहरातील अनेक भागात भर रस्त्यात पावसाच्या पाण्याचे डबके साचून घाणीचे साम्राज्य। काही जागरूक नागरिकांनी आपापल्या भागातील नाल्या रस्ते दुरुस्तीसाठी व्हॉट्सअपच्या माध्यमातून केली मागणी।